हरिओम, मी मेघनावीरा मधुकर सिंह कर्णिक, कंठाळे ठाणे पश्चिम उपासना केंद्र। मी बँकेत जॉब करते। माझा 2000 सालापासून आम्ही बापू परिवारात आहोत आणि तेव्हापासून आजपर्यंत अगणित अनुभव आले आहेत। त्यातलाच एक मी आज सांगणार आहे। 11 सप्टेंबर 2017 रोजी मी नेहमीप्रमाणे ट्रेनमधून ऑफिसमधून घरी येत होते। ट्रेनला खूप गर्दी होती, तर गर्दीतून उतरताना रात्रीच्या वेळी माझा पाय थोडासा स्लिप झाला आणि मी घसरले आणि प्लॅटफॉर्मवर पडले। प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर मला 2 मिनटं लक्षात आलं, मला पटकन उठता येत नव्हतं, त्यामुळे माझ्या लक्षात आलं की चढणाऱ्या बायकांचा पाय माझ्या अंगावर पडू शकतो। त्यामुळे मी पटकन नामस्मरण करायला सुरुवात केली। त्यामुळे कोणाचाही पाय माझ्या अंगावर पडला नाही, सगळ्या बायका व्यवस्थित चढल्या। स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवरच्या बायकांनी मला हात देऊन उठवलं। मी तशीच लंगडत घरी आले। थोडंसं पाय दुखत होता, संध्याकाळ रात्रीपर्यंत आणखीन सुजला, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला गेले। माझं ऑफिस कफ परेडला आहे। ठाणा टू कफ परेड मी ट्रॅव्हल केलं आणि ऑफिसमध्ये पोचले। पाय चांगला दुखत होता, सुजलाही होता, म्हणून मी संध्याकाळी जनरल फिजिशियनकडे गेले। त्याने सांगितलं विशेष काही नाही आहे, एक्सरे पण काढायची गरज नाही आहे, मी मेडिसिन्स देतो त्याच्याने बरं होईल। मी ती मेडिसिन्स घेतली, 2 दिवस ती मेडिसिन्स घेतली, पण 2 दिवसांनी लंगडणं चालूच होतं। तर माझी आई म्हटली आपण ऑर्थोपेडिककडे जाऊया। मग आम्ही घराजवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेलो। त्याने एक्सरे काढला आणि सांगितलं ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल। आईने त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला गोळ्या द्या, आम्ही 2 दिवस विचार करतो ऑपरेशनचा आणि मग परत येतो। घरी जाताना मी आई आणि बाबांनी ठरवलं की आपण कारण आपलं परंपूच्या सुचितांकडेच जावं। त्यानंतर शनिवारी आम्ही हॅपी होमला क्लिनिकला आलो, दादांकडे गेलो। दादाने मला लगेच सांगितलं की तू ताबडतोब MRI कर। आणि मला हेही विचारलं की तू ऑफिसचं काय केलं आहेस, 4 दिवस सुट्टी घेतली होती। तर मी दादांना तसं सांगितलं की मी 4 दिवस सुट्टी घेतली आहे। दादा बोलले तू सोमवारी ऑफिसला जा आणि तिकडे सगळ्यांना पाय दाखव। मी म्हटलं दादा मी गेल्यानंतर म्हणजे पडल्यानंतर 4 दिवस गेले होते ऑफिसला आणि त्यामुळे लोकांना माहिती आहे माझा पाय सुजला आहे ते। दादा बोलले नाही, तू सोमवारी ऑफिसला जा आणि सगळ्यांना पाय दाखव, कारण नंतर मोठी सुट्टी लागेल। MRI केला सोमवारी, दादाने सांगितलं त्याप्रमाणे ऑफिसला गेले। माझा पाय चांगला सुजलेला होता आणि मी लंगडतही होते। संध्याकाळी बॉसबरोबरच एक मीटिंग चालू होती, तेव्हा मला IVON फोन आला की NM लॅबमधनं फोन आला आहे, रिपोर्ट्स त्यांनी मेल केलेत। मी त्याप्रमाणे मेल चेक केला, तर मी रिपोर्ट्समध्ये लिहिलं होतं की फ्रॅक्चर आहे। बॉस समोरच होती, त्यामुळे मी लगेच बॉसला पण दाखवलं की फ्रॅक्चर आहे। तर ती बोलली ठीक आहे, मग तू आता लगेच प्रोफाईल हँडओव्हर कर। आणि माझी प्रोफाईल त्यावेळी मी हँडओव्हर करून टाकली। पर्यायाने माझी सुट्टी त्यामुळे मंजूर झाली आणि मंगळवारी सकाळी आम्ही दादांकडे आलो। तर दादांना आईने सांगितलं की हॉस्पिटलायझेशन लागणार असेल तर आम्हाला, आम्ही ठाण्यात राहतो तर ठाण्यातल्याच हॉस्पिटलमध्ये आम्हाला डॉक्टरकडे रिकमेंड करा, जेणेकरून आम्हाला ते फिजिकली झेपेल जाणं येणं, कारण माझ्या आईबाबांचं वय 70+ आहे। दादा म्हणाले तसं काही ऑपरेशन वगैरे करायला लागणार नाही आहे, तुम्ही जयसिंह शहांकडे जा आणि पौरसिंहांना सांगितलं तू जयसिंहांना फोन कर आणि अपॉइंटमेंट घे। त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी पौरसिंहाने आमच्यासाठी अपॉइंटमेंट घेतली। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जयसिंहांकडे गेलो। जयसिंहांकडे आतमध्ये गेल्याबरोबर परमपूज्य बापूंचा मोठा फोटो आहे, तो बघितल्यावर एवढं बरं वाटलं। आणि मग आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी जयसिंहांनी तपासलं, डॉक्टरांनी सांगितलं की प्लास्टर घालायला लागेल 72 दिवसांसाठी, त्याच्यानंतर अजून एक प्लास्टर घालायला लागेल ते काही दिवसांसाठी असेल, मग फिजिओथेरपी असेल आणि मग पाय बरा होईल। 72 दिवसाची सुट्टी माझी मस्त गेली, कारण मला ऑफिसमधनं एकही फोन आला नाही, माझी प्रोफाईल हँडओव्हर झालेली होती। दादांचा शब्द आपल्यासाठी असा मार्गदर्शक ठरतो। त्यानंतर 72 दिवसांनी मी परत गेले प्लास्टर काढायला, डॉक्टरांनी दुसरं प्लास्टर घातलं आणि डॉक्टर बोलले की आता तुला फिजिओथेरपीसाठी यायला लागेल। डॉक्टरांचं क्लिनिक वडाळ्याला आहे आणि मी राहते ठाण्याला, तर माझ्या आईबाबांना प्रत्येक वेळी माझ्याबरोबर येणं थोडंसं डिफिकल्ट होतं। तर मी विचार आणि मला एकटीला जाण्याचा कॉन्फिडन्स नव्हता पायाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे, तर मी विचार करतो मी बापूंना म्हटलं आता बापू काय करू। तर आम्ही असंच क्लिनिकला गेलो होतो डॉक्टर शहांकडे, तेव्हा तिकडे अजून एक पेशंट आली होती। बापू शहांनी आमची ओळख करून दिली। जयसिंहांनी आम्हाला सांगितलं हे पण ठाणा उपासना केंद्राचेच आहेत। मग आम्ही बघितलं तर आम्ही त्यांना ओळखत होतो, म्हणजे अर्जुन सिंहांना आम्ही ओळखत होते कारण तेही उपासना केंद्रात सेवा करतात। तर अर्जुन सिंह आम्हाला म्हणाले की एक जागा माझ्या गाडीत असतेच, तर तूही तुला आम्ही पिकअप करू।
माझा येण्याजाण्याचा प्रश्न अशा प्रकारे बापूंनी सोडवला, त्यामुळे माझ्या आईबाबांना पण यायला लागलं नाही आणि माझी ट्रीटमेंटही चालू राहिली. त्याच्यानंतर मी ट्रीटमेंट अशा प्रकारे पूर्ण झाली. म्हणजे माझ्या मनात थोडीशी धाकधूक होती की मला नेहमीप्रमाणे चालता येईल की नाही. आणि आम्ही असंच दादांकडे गेलो होतो दुसरं काहीतरी विचारायला, तर दादांनी मला विचारलं पायाचं काय झालं. मी दादांना म्हटलं पाय आता त्यांनी दुसरं प्लास्टर घातलं आहे. दादा म्हटले पाय बरा होईल. ते सुद्धा दादांना प्रश्न न विचारता दादांनी उत्तर देऊन टाकलं की तुझा पाय बरा होईल. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपलं कठीण प्रारब्धसुद्धा जे अटळ असतं तेसुद्धा बापू आपल्याकडनं सुसह्यपणे भोगून घेतात. माझी प्रोफाईल वेळीच हँडओव्हर झाली होती सोमवारी दादांनी सांगितल्यामुळे फ्रॅक्चरमध्ये, त्यामुळे मला 72 दिवस सुट्टी किंवा त्यानंतरही पुढच्या सुट्टीमध्ये अजिबात ऑफिसमधनं फोन आला नाही. नाहीतर हे इनकम्प्लीट आहे ते इनकम्प्लीट आहे करून मला कदाचित जावंही लागलं असतं, पण तसं काही झालं नाही. दुसरी गोष्ट पाय फ्रॅक्चर जसं मध्ये मी ऐकलं की खूप पायाला असह्य वेदना होतात, मला तशा काहीही झाल्या नाहीत. उलट मी 4 दिवस ऑफिसला जाऊनही आले, ते पण ठाणा टू कफपरेड सारखा प्रवास केला होता लांबचा. तिसरी गोष्ट आम्हाला अर्जुन सिंह अचानक तिकडे डॉक्टर शहांच्या क्लिनिकमध्ये भेटले, जेणेकरून माझी जाण्या येण्याची सोय झाली. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममधनं बापूंनी आम्हाला सही सलामत बाहेर काढलं. जय जगदंब जय दुर्गी. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंवित नाथसंवित नाथसंवित.